आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप 135 जागा आणि मित्रपक्षांना 10 जागा सोडण्याचं मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी मान्य केल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संगमनेरमध्ये दिलेली आहे. पाहुयात आठवले नेमकं काय म्हणालेत. प्रधानमंत्री बनायचं असेल तर त्यांनी काँग्रेसला स्ट्रॉंग केलं पाहिजे. आधीच पदाचा राजीनामा देऊन ते पंतप्रधान बनणार कसे, त्याने आमचा सामना करावा. लोकशाहीमध्ये त्यांना पूर्णपणे अधिकार आहे आणि आम्हाला हरवण्याचा अधिकार आहे. तुम्ही मतदारांसमोर जा आणि तुम्ही मतं घ्या आणि आम्हाला हरवा. तुम्ही आम्हाला हरवा, आम्ही तुम्हाला हरवून टाकणार आहोत. त्यामुळं लोकशाहीमध्ये अधिकार आहे. पण 15-20 वर्ष तरी मला वाटतं की आमचं एनडीएचं सरकार काय जाणार नाही. आणि काँग्रेसने राष्ट्रवादीने किती प्रयत्न केले तरी त्यांना काय फारसं यश मिळेल अशी परिस्थिती नाही. आणि आता काँग्रेस राष्ट्रवादी राहायला कोणी तयार नाही आहेत, कारण लवकर कधी सरकार येईल अशी चिन्ह नाही. त्यानंतर त्यांच्या हरियाणावर आणि पंजाबवर उभा राहून निवडून येणार की नाही अशी खात्री नसल्यामुळं बरेच सिटिंग आमदारही बीजेपीकडे शिवसेनेकडे येऊ लागलेले आहेत.